अतुलजी भातकळकर अध्यक्ष महोदय भातकळकर साहेब बोला आपण बोला भातकळकर साहेब माहित चाललं अध्यक्षजी माझ्या कांदिवली पूर्व विधानसभेमध्ये काल परवाच्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेली गंगानगर झोपडपट्टी त्या ठिकाणची भिंत कोसळली टॉयलेट कोसळलं आणि त्यामुळे तिथल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. माझी आपल्यामार्फत शासनाला विनंती आहे की तातडीने ही संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला प्रारंभ करावा. त्याचबरोबर काल परवाच्या पावसामुळे मतदारसंघातील हनुमाननगर या विभागातील मिलिंद वसाहत शिवनेरी अशा सर्व चाळींमध्ये कमरे कमरेपर्यंत पाणी भरलं. या सर्व लोकांकरता मालाड अप्पापाडा या ठिकाणी 200 PAP उपलब्ध आहेत. तरी नाल्याच्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणी सांगून या सर्व लोकांना तातडीने चांगली घरं उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापालिकेला शासनाने द्यावेत अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी आपल्याकडे करत आहे. 300 mm पाऊस पडला आणि शहरात आणि उपनगरामध्ये अनेक भागामध्ये पाणी गेलं. लोकांच्या घरामध्ये जे नुकसान झालं जसं माझे मित्र भातकळकर बोलले आशिष शेलार तुम्ही देखील मान्य कराल काल मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून झोपडपट्टी भागामध्ये असतील सकल इमारतीच्या भागामध्ये त्यांचं सामानाचं म्हणजे वित्त आणि मोठ्या स्वरूपात झाली. माझी या सरकारला विनंती आहे की आपत्कालीन व्यवस्थेमध्ये जर घरामध्ये पाणी भरलं तर आपण पंचनामा करून ते पैसे देत नाही. परंतु मुंबईमध्ये काल घडलेल्या या घटनेमुळे पावसाचं पाणी तुंबलं गेलं विशेष बाब म्हणून सरकारने ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं फार मोठ्या प्रमाणात वित्त आणि झाली त्याचे पंचनामे करून त्यांना पैसे दिले पाहिजे. आशिष शेलार आपण देखील याला पाठिंबा दिला पाहिजे आणि संपूर्ण सभागृहाने एकमताने या सरकारला भाग पाडलं पाहिजे की कालची विशेष बाब म्हणून ज्यांच्या घरात पाणी शिरलं फार मोठ्या प्रमाणात वित्त आणि झाली अशा लोकांना पंचनामे करून त्या ठिकाणी सरकारने मदत दिली पाहिजे अशी माझी मागणी आहे.